नमस्कार, मी दीपक दराडे, न्यूज इनमध्ये आपलं स्वागत. उत्सवाच्या काळामध्ये वर्गणीवरून जर कुणी आपल्याला त्रास दिला तर आपण त्वरित पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन सिंहगड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी आज केलं आहे. पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीनं दाहिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या व्यापारी परिषदेमध्ये वर्गणी, खंडणी, धमकी आदी अनेक विषयांसंदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले. CCTV कॅमेऱ्यांमुळे गुन्ह्यांना आळा बसतो, त्यामुळं व्यापाऱ्यांनी त्यांच्या दुकानांमध्ये CCTV कॅमेरे बसविण्याची आग्रही भूमिकाही ज्योती गडकरी यांनी यावेळी मांडली. आता जे दहीहंडी गणपती उत्सव, दुर्गा उत्सव सुरू होणार आहे, त्या उत्सवामध्ये मंडळाकडून, सार्वजनिक मंडळाकडून मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांकडनं वर्गणी वसूल केली जाते किंवा ती जबरदस्तीने केली जाते. व्यापाऱ्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की वर्गणी ही ऐच्छिक असते, ही कुठलीही जबरदस्ती स्वरूपाची वर्गणी नसते. तुम्हाला कोणी जबरदस्ती करत असेल तर तुम्ही येऊन लेखी तक्रार द्या, तोंडी तक्रार द्या आमच्या पोलिसांना, आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करू. कुणीही घाबरण्याचं कारण नाही असं आम्ही मंडळांना आश्वासन दिलेलं आहे, व्यापारी मंडळानं आश्वासन दिलं आहे. तसंच मंडळांची पण आम्ही थोड्या दिवसात मीटिंग घेणार आहे, आणि मंडळांनाही आम्ही बजावून सांगणार आहे की कुठल्याही व्यापाऱ्यांकडनं किंवा कुठल्या लोकांकडनं तुम्ही जबरदस्ती वर्गणी उसळायची नाही. वर्गणी ही ऐच्छिक आहे आणि कमी मोबदल्यात आहे असं आम्ही आवाहन केलेलं आहे. तसंच इथं ज्या व्यापारी लोक बसले आहेत त्यांना पण आम्ही सांगितलं आहे की पोलिसांना गुन्हे उघडकी करण्यासाठी किंवा तुमच्या सुरक्षेसाठी प्रत्येक दुकानाच्या बाहेर तुम्ही कॅमेरे लावून घ्या, आणि एक पोलीस मित्रांचा सहभाग तुमच्याकडून आम्हाला मिळायला पाहिजे हे आम्ही लोकांना आवाहन केलेलं आहे. वर्गणीचा त्रास व्यापाऱ्यांना सर्वाधिक होत असतो, त्याविषयी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी भूमिका स्पष्ट केली. वर्गणीच्या विषयी जो काही त्रास व्यापाऱ्यांना होतो, बळजुबरीने मागितले जाते, खंडणी मागितली जाते, दादागिरी केली जाते, ह्याला पुणे जिल्हा संघटनेकडनं व्यापाऱ्यांना पूर्ण संरक्षण मिळेल. परंतु आपण वर्गणी देत असताना ती ऐच्छिक द्यावी आणि त्यांना व्यवस्थित पद्धतीने उत्तर द्यावं. तिथं विविध त्या भागामध्ये आपली संघटना स्थापन करावी स्थानिक लेवलवरती, तिथं एखादा व्यक्ती नेमून त्याला ती पैसे आपले गोळा करावेत आणि त्या मंडळाला जागेवर जाऊन द्यावं. आणि जर कोणी मागायला येत असेल तर की आमची वर्गणी संघटनेत जमा केलेली आहे, तुम्ही ती तिथे जाऊन घ्यावी. जर त्यांच्याकडे नाही मिळाली तर मात्र आम्ही तुमच्या मंडळात येऊन देऊ, ही शाश्वती त्या मंडळांना द्या. आणि त्याच्यानंतर जर कोणी अरेरावी करत असेल, बळजुबरी पावती करून जर तुमच्या काउंटरला ठेवत असेल, ती पावती पोलीस स्टेशनला जमा करा, त्याच्याविषयी लेखी तक्रार करा, किंवा गुप्त पद्धतीने काही अधिकाऱ्यांचे नंबर क्राईम ब्रांचचे असतात त्यांना फोन करून आपली कंप्लेंट द्यावी, 100 नंबरवर द्यावी की नक्की त्याच्यावर खंडणी गुन्हा दाखल केला जाईल आणि त्याला संघटनेचं पूर्णतः सपोर्ट तुम्हाला मिळेल. वर्गणीबद्दल नगरसेवक राजाभाऊ लायगुडे व राजश्री नवले यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. खऱ्या अर्थाने आपल्या गणपतीचा जो आता सण येणार आहे, दहीहंडीचा सण येणार आहे, त्यामध्ये वर्गणी गोळा केली जाते. पण कुठल्याही कार्यकर्त्याला किंवा कुठल्या अध्यक्षाला असं वाटत नाही की बाबा दमदाटी करून वर्गणी मिळाली पाहिजे आणि आपले सण साजरे केले पाहिजेत. खऱ्या अर्थाने मी पण एक मंडळाचा अध्यक्ष असताना मी सुद्धा वर्गणी गोळा करायचो, तर त्यावेळेस सहकुशीने जे काय व्यापारी आहेत किंवा नागरिक आहेत हे सहकुशीने जे काय वर्गणी देतील त्या त्याप्रमाणे आपण वर्गणी घेऊन चांगल्या प्रकारे जनतेला जे काय अपेक्षित आहेत त्याप्रमाणे आपण सण साजरे करत आलेलो. गणपती, नवरात्र, त्याच्यानंतर दहीहंडी हे सण साजरे होत असताना जे काही वर्गणी मंडळ घेतात त्याच्यानंतर ते काही काही व्यापारी वर्गांना म्हणा, सगळ्याच नागरिकांना याचा खरं तर कधी कधी त्रास पण होतो, तर त्याच्यासाठी पण मंडळांना पण जनजागृती करायला पाहिजे. त्याच्यासाठी गडकरी मॅडम आपल्या सिंहगड पोलीसच्या त्या आल्या होत्या, तर त्यांनी पण याबाबतीत माहिती दिली की वर्गणी ही ऐच्छिक असली पाहिजे, त्याच्यात कुठलाही म्हणजे दमदाटी करून वर्गणी घेतली गेली नाही पाहिजे. तर आपण या पुढच्या याच्यामध्ये त्यांच्याशी आम्ही आत्ताच बोललो, गणेश मित्रमंडळांची पण अशीच एक बैठक आयोजित करणार आहेत ते, आणि सर्व माननीय सिंहगड रोडचे गणेश मित्रमंडळांचे सर्व कार्यकर्ते यांना पण या गोष्टींची माहिती देणार आहेत ते. तर त्याच्यामुळे जे काय त्रास होतो लोकांना, नागरिकांना वर्गणी देताना, तर त्या गोष्टींचा त्रास होऊ नये ह्याच्यासाठी ही काळजी घेतली जाणार आहे.